छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेसाठी संघर्ष करणारे ह्या सगळे महामानव आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले ह्या सगळ्या महामानवांना मी प्रथम अभिवादन करते. राजर्षी शाहू महाराजांची जयंती नुकतीच काल झाली, त्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छाही देते. आज आपण शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या कार्याविषयी बऱ्याच वेळेस बोलत असतो. शाहू महाराजांनी ज्या काळामध्ये प्लेग कोल्हापूर संस्थानामध्ये पसरला होता त्या काळात केलेलं काम आहे, त्याचबरोबर दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी त्या काळात राबवलेल्या योजना, घेतलेली शेतकऱ्यांची काळजी. शिवाजी महाराजांचा खराखुरा वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज आपल्यासमोर आले. आपल्याला त्यांचा जीवन परिचय बऱ्यापैकी माहिती आहे, पण मला असं वाटतं की राजर्षी आणि मग हा हक्कल असल्या कारणानं आपल्या कुणालाही शिक्षणाची दारं उघडी होण्याचं काही कारणच नव्हतं. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रयत्नातून, इंग्रजांनी दिलेल्या थोड्या बहुत अधिकारातून या देशामध्ये बहुजन समाजाच्या शिक्षणाची दारं उघडल्या गेली. आणि ती शिक्षणाची दारं उघडल्यानंतर महात्मा फुल्यांनी जो अथक प्रयत्न सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या माध्यमातून झाला, त्यातून आपल्या सला शिक्षणाची दारं उघडी झाली. आणि ही शिक्षणाची दारं उघडी होत असताना महात्मा फुल्यांना जो संघर्ष करावा लागला, त्या संघर्षामध्ये सावित्रीबाईंची त्यांना साथ होतीच आणि स्त्री शिक्षण, शूद्र अतिशूद्रांचं शिक्षण यावर महात्मा फुलेंनी फोकस केलेला होता. त्याच्यामध्ये हंटर आयोगाला जे पत्र महात्मा शिफारस केलेली होती त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करा ही महात्मा फुलेंची मागणी होती. शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये हा कायदा सुद्धा पास करून टाकला, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत सुद्धा. अनेक प्राथमिक शाळांची निर्मिती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केली. त्याच्यामध्ये आपल्या राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर सगळा प्रदेश, आपला जो काही संस्थांचा भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये शाहू महाराजांनी प्रवास केला, लोकांशी बोलले, शेतकऱ्यांचं जगणं समजून घेतलं. कधीकधी आपलं मिष्टान्न जेवण त्यांना देऊन त्यांची कंदमुळं, भाकरी, साधं जेवण शाहू महाराजांनी खाल्लं. अगदी सह्याद्रीच्या अनेक रंगामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमाती, भिल्ल, डोंबारी, शेतकरी, कुणबी, जगीन, त्याच्याचप्रमाणे डोंबारी, मातंग, महार, पूर्वाश्रमीचा, अशी अनेक लोकांमध्ये जाऊन त्यांचं जगणं शाहूराजांनी बघितलं आणि शाहूराजांना फार वाईट वाटलं. दरबाराच्या एकंदरीत नोकरशहा वर्ग जो होता त्याच्यामध्ये 60% ब्राह्मण होते, कायस्थ होते, शेणवी होते, प्रभू होते, काही प्रमाणात, अगदी मोजक्याच प्रमाणामध्ये लिंगायत मुसलमान सुद्धा होते. म्हणजे 1894 शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये फक्त 11% ब्राह्मणेतर कर्मचारी होते आणि बाकी सगळे ब्राह्मण होते. आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांना नेहमी असं वाटायचं की हा राज्यकारभार पारदर्शी होण्यासाठी सगळ्याच जाती समूहाला या दरबाराच्या किंवा एकंदरीत सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं पाहिजे. मग हे घेणं इतकं सोपं होतं का? तर ह्या घेण्यापाठीमागे सगळ्यात महत्वाची भूमिका होती की या सगळ्या लोकांना शिक्षण असलं पाहिजे. शिक्षणाशिवाय के राज्यकारभारामध्ये, नोकऱ्यांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. आणि नुसते समाविष्ट होऊ शकतच नाही तर त्यांच्या स्वतःच्या समाजाची उन्नती आणि एकंदरीतच संस्थांची उन्नती, समाजाची उन्नती होऊ शकत नाही. शाहू महाराजांना शिक्षणाचं बाळकडू हे गोखले, त्यांचे शिक्षक फ्रेझर आणि सबनीस हे त्यांचे शिक्षक होते आणि त्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं गेलेलं होतं. आणि त्या शिक्षणातून समाजाकडे बघण्याचा एक दूरदृष्टिकोन शाहू राजांना मिळालेला होता. आणि म्हणून आपल्या संस्थानामध्ये ब्राह्मणेतर जातींमध्ये शिक्षणाची पायाभरणी व्हावी यासाठी शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आता मुलांना शिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर राजाराम हायस्कूलचा एक विद्यार्थी पांडुरंग चिमाजी पाटील 10वी 5 झाला.
शाहू राजांना प्रचंड आनंद झाला आणि त्याला घेऊन येण्यासाठी त्यांनी एक माहूत एक घोडेस्वार पाठवला की त्या पांडुरंगला कुठेही असेल तिथून घेऊन त्यांना येऊन शाहू महाराजांच्या समोर हजर करण्यात आलं आणि त्यांनी अगदी कौतुक करून पुन्हा विचारलं की तुला पुढे काय करायचंय. तर आता घरची गरिबी परिस्थिती, शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी, त्याच्यामुळे पुढे शेती करण्याशिवाय काय पर्याय आहे आणि मला माझ्या हिमतीवर शिकायचं आहे. पण ब्राह्मण खानावळीमध्ये आम्हाला जी वागणूक दिली जाते ती वेगळी आहे किंवा ती वागणूक आम्हाला बरोबर दिली जात नाही. मग अशा पद्धतीचं सांगितल्यानंतर शाहू महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली, त्यांच्या डोक्यात अगोदर होतच की आपण आज जर विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय आपल्याला करावी लागेल. आणि मग शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केल्यानंतर त्याच्यामध्ये इतरही जातीचे विद्यार्थी शाहू महाराजांनी ठेवले होते. त्याच्यामध्ये मुस्लिम होते, त्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये लिंगायत होते आणि ब्राह्मणही विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. पण ब्राह्मण विद्यार्थ्यांची जेवणाची पंगत वेगळी बसायची, बाकीच्यांची वेगळी बसायची. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर शाहू महाराजांना अजून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्याला सध्या तरी हा जातीयंत करणं काही शक्य नाही आहे आणि हे परिवर्तन एका दिवसात होणार पण नाही आहे. म्हणजे आपण फार आभासी जगात जगत असतो की आज आपण म्हटलो आणि उद्याच होईल, पण जी लोकं यामध्ये प्रॅक्टिकली काम करत असतात त्यांना त्या त्या काळाची पावलं ओळखावी लागत असतात आणि शाहूराजांनी ती पावलं ओळखली. शाहूराजांनी जशी हायस्कूलची, प्राथमिक शाळांची, कॉलेजेसची निर्मिती केली, त्याच पद्धतीनं शाहूराजांनी सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर माझा ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी या शिक्षणा शाळेत कॉलेजला तर जाईल पण त्याची राहण्याची आणि खाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी हॉस्टेलची निर्मिती केली. आणि समाजातली जाती व्यवस्था शाहू महाराजांना माखीत होती. कुणी कुणाचं अन्न सुद्धा शेअर करत त्या काळात नव्हतं, कुणी कुणाच्या घरी पाणी पित नव्हतं. खालच्या जातीतल्या लोकांच्या घरी वरच्या जातीतली माणसं, अगदी ब्राह्मण मराठा सुद्धा खालच्या जातीतल्या घरी पाणी पित नव्हते. आणि मग हे असं असताना जातवार हॉस्टेलची संकल्पना शाहू महाराजांनी राबवली आणि मग शाहू महाराजांनी वीरशैव लिंगायत, सारस्वत ब्राह्मण, मिस क्लार्क हॉस्टेल, नामदेव बोर्डिंग अशी अनेक हॉस्टेल, जैन वसतिगृह, मुस्लिम वसतिगृह, मागासवर्गीयांसाठी वसतिगृह अशा अनेक वसतिगृहांची निर्मिती शाहू महाराजांनी त्या त्या समाजातल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन आपल्या नगरीमध्ये केली आणि सगळ्या जातीतल्या लोकांना, सगळ्या जातीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण खुलं करण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. पी सी पाटील हा मराठा बोर्डिंगचा मराठा पहिला विद्यार्थी, त्याच्यानंतर जैन बोर्डिंगमध्ये जे शिकले कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पश्चिम महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष ज्या माणसाने नुसता रोवलाच नाही तर रानोमाळ फिरून तो पसरवला आणि अनवाणी फिरत कर्मवीर भाऊराव पाटलांनी अगदी पायात कधीही चप्पल न घालता शिक्षण प्रसाराचं जे काम केलं, अशी माणसं जी उभी करण्याचं काम झालं, त्याच्या पाठीमागे शाहू महाराजांच्या वसतिगृहांचा, शाहू महाराजांचा शिक्षण व्यवस्थेवरील खर्च करण्याचा, शाहू महाराजांनी शिक्षणासाठी दिलेलं लक्ष, त्यासाठी घेतलेली काळजी या सगळ्याचा हे आपल्याला कळून चुकतं. आणि मग शाहू महाराजांनी अशी माणसं उभी केली, असे विद्यार्थी उभे केले की ज्यांनी पुढे जाऊन मोठं मोठं काम केलं. शाहू महाराजांच्या प्रेरणेतून ही मोठी कामं महाराष्ट्रात आणि देशभरात झालेली आपल्याला दिसतात. शाहू महाराजांनी फक्त मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं असं अजिबात नाही. शाहू महाराजांनी मुलींच्याही शिक्षणाकडे तेवढंच लक्ष दिलं. स्वतःच्या सुनमई इंदुमती सरकार यांची सुद्धा शिक्षणाची व्यवस्था, त्यांचे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या सौभाग्यवती इंदुमती सरकार, ज्यावेळेस प्रिन्स शिवाजीचा एका म्हणजे अकाली मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर विधवा सून म्हणून सगळेजण ज्यावेळेस नकारात्मक भूमिकेत होते त्यावेळेस शाहू महाराजांनी मात्र इंदुमती सरकारांची शिकण्याची व्यवस्था केली आणि त्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न शाहू महाराजांचं होतं. शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी शिक्षक नेमले. त्यांच्या शिक्षणासोबतच इतर सुद्धा सबनीसांची मुलगी, एक ख्रिश्चन मुलगी, म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या मुली तिथं सुद्धा आपल्या सुनेसोबत शाहू महाराजांनी नियुक्त म्हणजे शिक्षणासाठी नेमल्या की आपल्या सुनेला सुद्धा हा जातीयंताचा विचार, प्रगल्भतेनं वागण्याचा विचार कळावा म्हणून शाहू महाराजांनी आपल्या सुनेसोबत एक ख्रिश्चन मुलगी, एक सबनीसांची मुलगी अशा दोन चार मुलींची शिक्षणाची व्यवस्था शाहू महाराजांनी केली.
म्हणजे स्त्रियांच्यासाठी सुद्धा शिक्षण शाहू महाराजांनी खुलं केलं. आंतरजातीय विवाह, मिश्र विवाहाचा कायदा, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा कायदा, त्याचबरोबर जातीभेद पाळण्याच्या विरोधात प्रोव्हिजन उभं करणं, हे सगळं शाहू महाराजांनी केलं. आणि या सगळ्यासाठी पैसा लागतो हे फार महत्वाचं आहे, कारण राज्यकर्त्याची इच्छाशक्ती, राज्यकर्त्यानं दिलेला निधी आणि राज्यकर्त्यानं त्या कामामध्ये घेतलेला इंटरेस्ट, या सगळ्यावर ते काम वर हात असतं. शाहू महाराजांनी सगळ्याच हॉस्टेलला पैसाही पुरवला, एवढंच नाही तर हॉस्टेलच्या मुलांना कधी कधी दरबारात सुद्धा मेजवानीला ते बोलवायचे. त्यांच्या जेवणाकडं सुद्धा शाहू महाराजांचं किती बारीक लक्ष होतं. वरण भात, भाजी, पोळी आणि भातावरती तूप असलंच पाहिजे. आठवड्यातनं एक दिवस विद्यार्थ्यांना मटण दिलंच पाहिजे. कधी कधी शाहू महाराजांच्या जोडीला हे विद्यार्थी जेवायला सुद्धा दरबारात असायचे. इतकी पित्यासारखी काळजी शाहू महाराजांनी या विद्यार्थ्यांची घेतली, कारण ब्राह्मणेतर समाज जो आहे त्या समाजामध्ये शिक्षणाची पायाभरणी व्हावी, मुलांना मुलींना शिक्षणाचं महत्व कळावं आणि या समाजाचीही प्रगती व्हावी. संस्थानाच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा ब्राह्मणेतर अधिकारी यावेत. त्याच्यामध्ये त्यांनी नियुक्त केले भास्करराव जाधव, विचारांना त्यांनी मुख्य इंजिनियर म्हणून नेमणूक केली. भास्करराव जाधव हे जज होते कोल्हापूर संस्थानामध्ये. अशी जी सत्यशोधक समाजाची माणसं होती त्यांची नियुक्ती करण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलं, जेणेकरून इतर समाजाबाबतीत त्यांचा दृष्टिकोन हा ममतेचा असेल, समानतेचा असेल. आणि त्यांनी म्हणजे या समाजांनाही शिकण्याचा हक्क आहे, नोकरी करण्याचा हक्क आहे, हे ते अधिकारी या योजना प्रकर्षाने राबवतील. आता शाहू महाराज राज्यकर्ते होते, छत्रपती होते, आणि म्हणून त्याच्या संस्थानामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना राबवता आल्या, कारण ते छत्रपती होते.